मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये: वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी, अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ गोकुळ नगर पंढरपूर। त्याचप्रमाणे पंढरपूरच्या सभा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित पाटील, इतर सभा उपस्थित असलेले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक, माजी संचालक, सभासद बंधू, उद्याची 5 तारखेची निवडणूक आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे। गेली 2 वर्ष झाले युवरादादा असतील, गणेशदादा असतील, दीपकदादा असतील, संजय पाटील असतील किंवा भविष्यबाबा भोसले, तरुण मंडळी विठ्ठल सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे, तो सभासदाच्या मालकीचा असला पाहिजे। आणि विठ्ठल तो वैभव 25 वर्षापूर्वी कर्मवीरराव तुमरांना पाटील, कलाश्री यशवंतभाऊ पाटील यांनी ज्या पद्धतीने उभा केलेलं होतं ते पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नवादी आहेत। आणि त्यांच्या प्रयत्नाला गेली वर्ष झालं, आम्ही ट्रस्टवर जातो बसतो, मी असे बाळदादा असतील, वकील साहेब असतील किंवा पंढरपूर तालुक्यातील कर्मवीर अण्णा यशवंतभाऊ प्रेम करणारी ज्येष्ठ मंडळी असतील त्या सर्वांना विचारात घेऊन दादा युवराजदादा, गणेशदादा आणि दीपकदादानी 2 वर्ष फार मोठं युद्ध केलेलं आहे आणि त्या युद्धाची प्रचिती आता आलेली आहे। कारण आजची सभा म्हणजे जवळजवळ गाव भेट जावऱ्यातली ही शेवटची सभा असेल, सोमवारी अर्ज काढण्याची शेवटची मुदत आहे। अर्ज भरण्यापूर्वी युवराजदादा गणेशदादानी गाव भेट दौरे केलेले आहेत, त्याच्यानंतरही गाव भेट दौरे भरपूर मोठ्या प्रमाणात झाले आणि प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला सभासदांचाही विचार विनिमय घेतला त्या ह्यांच्या बैठकीला प्रत्येक ठिकाणी सभासदांनी प्रचंड प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स केला। मी स्वतः आमच्या कर्कमगडातील असतील 17 गावाचा दौरा आम्ही केलेला आहे। सर्वांना मी सांगू इच्छितो की कर्कमगड म्हणजे मतदारसंख्येच्या तुलनेमध्ये 4 नंबरचा गट आहे। खरं तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा गट असेल तर तुंगत गट आहे की त्या गटामध्ये 5300 मतदान आहे। त्याचप्रमाणे 2 नंबरचा गट आहे मेंढापूर गट, 5226 मतदान त्या ठिकाणी आहे। आणि बाकीचे जे 4 गट आहेत, करकम गट असो, वाळवणी गट असो, काशीगाव, सरकोली, याच्यामध्ये साधारणतः 3500 आसपास प्रत्येक गटामध्ये मतदान आहे। आपण जर बघितलं तर कैलास शिकवतो कर्मवीर अवधूरांना पाटील असतील किंवा यशवंतभाऊ पाटील असतील, राजेबापू असतील, राजेबाऊ पाटील असतील, यांनी सर्वांनी तुंगत गटावर अतिशय प्रेम केलेलं आहे। अण्णांच्या असतील, भाऊंच्या असतील, नातेवाईक ह्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि पहिल्यापासून ह्या गटाला अतिशय महत्व आहे। आणि त्यामध्ये त्यामुळं आज जर आपण इथं पाहिलं तर तुंगत गटातून इच्छुकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे। आता नारायणदादांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की उद्याच्या याला ज्याचं कोणी नाव घेतील संचालकपदी त्याने आपले अर्ज ठेवायत, बाकीच्याने आपले अर्ज माघार घ्यावेत आणि पार्टीसाठी निश्चितपणे प्रयत्न करावा। तालुक्यात आढावा घेत असताना मी एवढंच सांगेन की जिकडे तिकडे गेलं तर युवराजदादा, गणेशदादा, दीपकदादा यांचं नाव घेतलं जातं। कारण गेल्या 25 वर्षाचा कालखंड आपण स्वतः डोळ्यांनी पाहिलाय, शेतकऱ्यांच्या ऊसाची काय अवस्था झाली, कामगारांच्या संसाराची काय अवस्था झाली आणि याच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यापारी वर्गाची काय अवस्था झाली। म्हणजे विठ्ठलचं बिल सुरू झालं की पंढरपूरची बाजारपेठ फुललेली असायची। पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ भरपूर सभासद आहेत की ज्यांच्या जमिनी आजूबाजूच्या खेड्यामध्ये आहेत, परंतु शहरामध्ये ते राहतात त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडी एकच विचार येतो की ह्या वेळेला युवराजदादाच्या ताब्यात कारखाना द्यायचा, हा विचार सर्वांनी पुढे मांडलेला आहे। मी इकडच्या तुंगत गटातील जे सभासद आहेत त्या सभासदांनाही विनंती करेन की तुम्ही बारकाईने विचार करा। आम्ही इथं आल्यानंतर 2-4 इथल्या ग्रामस्थांशी मी स्वतः चर्चा केली काय बाबा इकडे परिस्थिती आहे, तर ते म्हटले की इकडं बालकांची सभा झाली, ग्रामस्थ फार कमी प्रमाणात होते आणि दुसरी पार्टी अमित पाटलाचे त्यांचंही झालं, परंतु इकडे एकच विचार चाललेला की युवराजदादा आणि कैलासच्या उदुबरांना पाटलांचा हा भाग असल्यामुळे इकडं मोठ्या प्रमाणात मतदान होणार आहे। बालके
असं त्या अडाणी शेतकऱ्यांनी मला सांगितलं. थोडंफार अमित पाटील नवीन आहे, थोडे येतोय जातोय, बिगर सभासदाची गर्दी करतोय, त्याच्यामुळे काही लोकांना वाटतंय की अमानत आहेत. तर त्याची सुद्धा परिस्थिती जसं जसं इलेक्शन जवळ येईल तसं तसं त्यांची परिस्थिती ती तीच होणार आहे. आणि 5 तारखेला जे 25 वर्ष लोक वाट पाहत आहेत त्या उत्साहानं शेतकरी मतदार जो आहे तो मतदार त्या उत्साहानं युवराजदादा पाटील असतील, गणेशदादा पाटील असतील, यांच्याकडे मोठ्या आशेने येऊन त्यांच्यावर मतदार रूपी आशीर्वाद निश्चितपणे देणार आहेत याच्याविषयी माझ्या मनात पूर्णपणे खात्री आहे. त्याच्यामुळे 7 तारखेला जे मतमोजणी आपली होणार आहे त्या मतमोजणीमध्ये गोलाला आपल्याच बाजून निश्चितपणे असणार आहे. कारण ही जी निवडणूक आहे ती सभासदाच्या संसाराशी निगडीत निवडणूक आहे. आणि तुम्ही 25 वर्ष काय कालखंडामध्ये आपल्या संसारामध्ये काय काय बदल झालेत ते सभासद आपला घरात बसून विचार करतोय. आणि इकडं तिकडं बघितलं तर सभासद सामान्य सभासद हा अतिशय भरडला गेलेला आहे. आणि तो विचार करतो की आता चांगल्या घराण्याचे वारसा असलेली दादा जोशी उंबरांनाचा वारसा असलेले युवराजदादा यशवंतभाऊचा वारसा असणारे गणेशदादा आणि दामाना पवारांची चिरंजीव दीपक पवार दादा यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे आणि तो निश्चितपणे पार पाडला जाईल. उद्या परत एकदा मी इकडच्या सर्व सभासदांना इच्छुक उमेदवारांना विनंती करेन की बाबांनो या गटात फक्त 2000 जागा आहेत. ही तरुण मंडळी आहे, तरुण मंडळीला फार अडचण येत कुणाला उमेदवारी द्यायची काय करायची ते रोज रात्रभर विचार करत असतील की काय करायला पाहिजे. आणि परवा दिवशीपर्यंत ते विचार करतील आणि एक चांगलं संचालक मंडळ जे आपल्याला अपेक्षित आहे ते चांगलं संचालक मंडळाची नावं परवा डिक्लेअर करतील सर्वांनी. ते जे नावं डिक्लेअर करतील त्यांनी तर काही विषय नाही तिकडे जायचा, परंतु ज्याचं नाव घेतलेलं नाही त्यांनी प्रामाणिकपणे पार्टीवर विश्वास ठेवून कदा स्वच्छ उमर अण्णांच्या विचारावर विश्वास ठेवून आपले अर्ज मागे घ्यावेत आणि पार्टीसाठी प्रत्येकाने लढलं पाहिजे की पहिले दिवस आपल्याला तेल कारखान्याचे आणायचे. कारखाना आपल्या ताब्यात आला म्हणजे लगेचच दुसऱ्या दिवशी काही लगेच सुरू होणार असं नाही, त्याला फार कष्ट करावे लागणार आहेत. नारायणदादा सारखी समजदार मंडळी ज्यांनी अभ्यास केलेला पंढरपूर तालुक्याची अशी मंडळी बरोबर आपल्या बरोबर असणार आहेत. आमच्यासारखी सर्व मंडळी असणार बरोबर आणि तरुण मंडळी तर अशी म्हणतात की 7 तारखेला बोलालो आपल्या ताब्यात आल्यानंतर 7 तारखेला हजारो धाग घेऊनच आपल्याला तिथं जावं लागणार आहे. त्या कारखान्याचा परिसर असल्याचा स्वच्छ करून फोन काढावा लागेल अशी परिस्थिती त्या कारखान्याची झाली. कारण इकडचे सभासद त्या कारखाना बाहेर गेलेत का नाही मला माहीत नाही, पण मी रोज त्या रोडनं जातोय. मी करकाम करावाशी रोड न जातोय तिथं प्रिमाशेस मध्ये नोटीस आणण्यासाठी गेलो अक्षय फार चिंताजनक परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं तरुणामध्ये तेवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये उत्साह आहे आणि सर्व स्तरावर निवडणूक सभासदांनी हाताशी घेतली असल्यामुळं उद्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या पेनाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं मतदान मिळणार आहे याची खात्री मी बाळगतो. तुम्हालाही विनंती करतो की बाबांनो 25 वर्षांनी ही वेळ आलेली आहे. 20 वर्षापूर्वी म्हणजे 22 वर्षापूर्वी आणखी काही चुका केल्यात आपल्या सभासदांनी, त्या चुकाची दुरुस्ती करण्याची वेळ आलेली आहे. आणि ती चुकाची दुरुस्ती करून उद्याच्या 5 तारखेला कदाचित अवगंबरांचं जे स्वप्न होतं की माझा शेतकरी समृद्ध असला पाहिजे तेच स्वप्न यशवंतभाऊचं स्वप्न साकार करण्यासाठी या कारखान्याचं मतदान युवराजदादा गणेशदादाच्या पॅनलला करावं असं विनंती करतो. आणि मी इथं थांबतो. जय इंडिया. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.